ಗಣನಾಯಕಾಯ ಗಣದೈವತಾಯ ಗಣಾಧ್ಯಕ್ಷಾಯ ಧೀಮಹಿ ಗುಣಶರೀರಾಯ ಗುಣಮಂಡಿತಾಯ ಗುಣೇಶಾನಾಯ ಧೀಮಹಿ ಗುಣಾತೀತಾಯ ಗುಣಾಧೀಶಾಯ ಗುಣಪ್ರವಿಷ್ಟಾಯ ಧೀಮಹಿ ಏಕದಂತಾಯ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಗೌರೀತನಯಾಯ ಧೀಮಹಿ ಗಜೇಶಾನಾಯ ಬಾಲಚಂದ್ರಾಯ ಶ್ರೀಗಣೇಶಾಯ ಧೀಮಹಿ ಚತುರಾಯ ಗಾನ ಪ್ರಾಣಾಯ ಗಾನಾಂತರಾತ್ಮನೇ ಗಾನೋತ್ಸುಕಾಯ ಗಾನಮತ್ತಾಯ ಗಾನೋತ್ಸುಕ ಮನಸೇ ಗುರು ಪೂಜಿತಾಯ ಗುರುದೈವತಾಯ ಗುರುಕುಲಸ್ಥಾಯಿನೇ ಗುರು ವಿಕ್ರಮಾಯ ಗುಹ್ಯ ಪ್ರವರಾಯ ಗುರವೇ ಗುಣಗುರವೇ ಗುರುದೈತ್ಯಗಲಕ್ಷೇತ್ರೇ ಗುರುಧರ್ಮ ಸದಾರಾಧ್ಯಾಯ ಗುರುಪುತ್ರ ಪರಿತ್ರಾತ್ರೇ ಗುರುಪಾಖಂಡ ಖಂಡಕಾಯ ಗೀತ ಸಾರಾಯ ಗೀತ ತತ್ವಾಯ ಗೀತ ಗೋತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ಗೂಢ ಗುಲ್ಫಾಯ ಗಂಧಮತ್ತಾಯ ಗೋಜಯ ಪ್ರದಾಯ ಧೀಮಹಿ ಾಯ ವಕ್ರತುಂಡಾಯ ಗೌರೀತನಯಾಯ ಧೀಮಹಿ ಗಜೇಶಾನಾಯ ಬಾಲಚಂದ್ರಾಯ ಶ್ರೀಗಣೇಶಾಯ ಧೀಮಹಿ ನ್ಯೂ ಸ್ಟಾರ್ ಮಿತ್ರಮಂಡಲ ತರಿಯಾಳಿ ಪೇನ್ ರಾಯಗಡ ಆಯೋಜಿತ ಗಣೇಶೋತ್ಸವ 2019 ಮಂಡಳಾಚ ಹೇ ಗಣೇಶೋತ್ಸವಾಚ 29 ವರ್ಷ ಆಯ್ತು ದರವರ್ಷಿ ಪ್ರಮಾಣೆ ಆಮ್ಹಿ ಯಾವರ್ಷಿ ದೇಖಿ ಆಪಲ್ಯಾ ಹ್ಯಾ ಉತ್ಸವಾತು ನಾಗರಿಕಾನ ಕೈತರಿ ಘೇತಾ ಯಾವ ಅಶಾಸಾಠಿ ವೇಗವೇಗಳೆ ಆಮ್ಹಿ ದೇಖಾವೆ ಸಾದರ ಕರತ ಅಸತೋ ಯಾವರ್ಷಿಚಾ ಆಪಲಾ ಜೊ ದೇಖಾವಾ ಆಹೆ ತೋ ಮ್ಹಣಜೆ ಪೃಥ್ವಿಚೆ ಸಂವರ್ಧನ ಪೃಥ್ವಿಚಾ ಸಧ್ಯಾ ಜೊ ಕಾಯ ಹ್ರಾಸ ಹೋತ ಚಾಲಲೆಲಾ ಆಹೆ ತ್ಯಾನುಸಾರ ತ್ಯಾಲಾ ವಾಚವಣ್ಯಾಚಾ ಎಕ ಛೋಟಾಸಾ ಪ್ರಯತ್ನ ಆಪಲ್ಯಾ ಮಂಡಳಾಚ್ಯಾ ಮಾಧ್ಯಮತೂನ ಯೇಥೆ ಕೇಲೆಲಾ ಆಹೆ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಆಪಣ ದಾಖವಲೆಲಾ ಆಹೆ ಕೀ बोरिंग मारणार तो दाखवलेला आहे तो 200 फूट बोरिंग मारतोय आणि त्यातून ह्या पृथ्वीमधून तो पाणी काढतोय परंतु त्याच वेळेला बाजूला असलेलं झाड जो आहे त्या झाडांचा आपण विचारच करत नाही झाडांची मुलं ही 200 फूट खोल खाली काय जाऊ शकत नाही पाण्यासाठी हा विचार आपण कधीच केलेला आहे ही सगळी संकटं ही मानवानेच आपल्यावर स्वतःहून ओढून घेतलेली आहेत मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण बरेचसे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर मोफत वृक्ष वाटप असतील अहिल्या महिला मंडळ येथील वृक्ष वृद्ध आजी आजोबांना फले वाटप असेल मोदक वाटप असेल असे अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत ज्याच्यामध्ये अजूनपर्यंत आंबेगाव येथे जी आदिवासी वाडी आहे पासोडी म्हणून तिथे दरवर्षी आपण दिवाळीच्या काळात फराळ वाटप करतो यांना हा दिवाळीच्या वेळेला आपण आपल्या घरात फराळ केलेला असतो परंतु तो कोणीही खात नाही अशा वेळेला आलीतून सगळीकडून आपण दरवर्षी एक फराळाची पुडी गोळा करून ती ह्या आदिवासी वाडीवर वाटली जाते दरवर्षी होळी हा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो परंतु ह्या वेळेला आपण ओळा जो काही जिवंत जो काही झाड आहे तो तोडून आपण होळी हा सण साजरा करतो परंतु आम्ही जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली होळी हा सण साजरा करताना
एक पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा विचार करून जो काही जंगलात जाऊन सुका जो काही झाड भेटेल तो झाड घेऊन येतो आणि त्याच्यापासून होली हा सण साजरा करतो. होली सण साजरा करत असताना आपण सर्वजण घरातून एक एक पोळी आणून पुरणपोळी आणून नैवेद्य म्हणून ती ठेवली जाते. रात्रीच्या वेळेस आम्ही जेव्हा होळी लावतो त्यावेळेला 5 पुरणपोळ्या ह्या नैवेद्य म्हणून होळीच्या ठिकाणी ठेवल्या जातात. उर्वरित पुरणपोळ्या गोळा करून दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या परिसरात जे काही गोरगरीब लोक असतात त्यांच्या ते वाटल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मंडळाने आंबेगाव येथील भजनी मंडळाकडून भजन झालेलं आहे. दत्तक पद्धतीने आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. म्हणजे 50 झाडं लावायची आणि त्यातली 10 झाडं जगवायची नाही, अशापेक्षा 5 झाडं लावायची. परंतु दिदीशी त्यांना ठराविक कुटुंबांना ती जबाबदारी दिली जाते जगवण्याची आणि त्या माध्यमातून ते केलं जाते सगळं. ह्यावर्षीसुद्धा आईला महिला मंडळ आहे तिथेशी आपण त्या वृद्ध आजी आजोबांना बाप्पाचा प्रसाद म्हणून फले वाटप केलेलं आहे कार्यक्रम. याच्या अगोदर आपण एड्स पर जनजागृती रॅली पेंट रायगड केलेली होती. पूरग्रस्तांना ज्या 2005 जो पूर आला होता त्यावेळेला राधाकृष्णवाडी तरणखोप येथील पूरग्रस्तांना आपण मदत केलेली आहे. रक्तदान शिबिर आपण 2 वेळा केलेलं आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा पोलीस दलाकडून दरवर्षी जी गणेश स्पर्धा भरली जाते त्याच्यामध्ये सतत 3 वर्ष आपल्या ह्या मंडळाला निष्ठावर मित्रमंडळाला 3 वर्ष सतत पुरस्कार मिळत आहे. त्याचप्रमाणे पेन DYSP साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून जे 5 पोलिस स्टेशन त्यांच्या अंडर येतात कोयनाड वडखल पेन सागरी दादर मार्ग त्याचप्रमाणे बावशी ह्या एरियामध्ये जो काही गणेश स्पर्धा घेत येते ह्यात सतत 5 वर्ष आपल्या निष्ठान मित्रमंडळाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्यालाच मिळत होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पेन नगर परिषद पेन पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे MSEB ऑफिस यांचा आम्हाला सहकार्य लाभतो. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे साज मराठीचे सुनील पाटील देवा पेरवी यांचे देखील आम्हाला दरवर्षी सहकार्य लाभते. त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीनं धन्यवाद, आभार. गणपती बाप्पा.